फिर चित्रपट हा होता तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम त्याला दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. 2018 December 14 माऊली हा चित्रपट येतोय हा कृपया सर्वांनी जाऊन थिएटर मध्ये पहा तुम्हा बघणार. कारण चित्रपट बघायला गेलात तर हा माऊली नाराज नाही आणि इथे एक गोड मुलगी हृदया तिने मला चॉकलेट दिलं माझ्या मुलांसाठी आणि एक गिफ्ट दिलं. थँक्यू हृदया, थँक्यू. आणि आमची चांगली जोडी जमली इकडे, जोडी म्हणण्यापेक्षा चौघांची, सिद्धार्थ, सयमी, जितेंद्र, आम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली हा चित्रपट तुमच्या सर्वांसाठी आणण्यासाठी. या चित्रपटामध्ये मराठीमध्ये जसं ॲक्शन आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं नाही त्या लेवलचं आणण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही नक्की जाऊन पहा. ॲक्शन आहे, गाणी आहेत, डायलॉग बाजी आहे, नाना लोंढेसारखा व्हिलन आहे, कडकनाथ सारखे सुद्धा. यात माझ्या नाही तुमच्या वहिनी पण आहेत, पण ते सुद्धा करू. तर 14 तारखेला नक्की पहा. मी हा माईक आता सिद्धार्थ आणि सिद्धार्थ काही शब्द बोलतील. एक सेल्फी. काय बरं आहे ना, एक गोष्ट खूप चांगली आहे. हे भाऊंनी आले आहे ना, रितेश भाऊंनी माझ्या हातात माहिती दिला. का माहिती का? कारण गेली 15-17 वर्ष झाले महाराष्ट्रात त्यांचाच आवाज आहे, त्याने माहितीची गरज. आणि आता इथून पुढं ज्या पद्धतीने मराठी सिनेमे चाललेले आहेत, इथून पुढं आम्हालाही माहिती घ्यायची गरज, कारण इथून पुढे मराठी माणसाचा आवाज आम्हाला असणार आहे. पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की मराठी सिनेमे इतके चांगले होत आहेत की आपले जे अमराठी बांधव आहेत, अमराठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून आलेले वेगवेगळी जी माणसे महाराष्ट्रात जन्माला महाराष्ट्रात कमवून खातो म्हणजे मराठी बांधले मला असं वाटतं. पण ते सुद्धा आता मराठी सिनेमे बघतात आणि मराठी सिनेमा मोठा होतोय. तर मराठी सिनेमा मोठा होत असताना मराठी सिनेमाला मराठी सिनेमाने अनेक अभिनेते दिलेत, अनेक हिरो दिलेत, पण मराठी सिनेमाला एका ऍक्शन हिरोची गरज होती. ती लय भारीनी पुरी केली आणि लय भारी नंतर आता लय भारीच्या 5 पट मोठा, त्याच्यापेक्षाही मोठा ऍक्शन पट एक जबरदस्त सिनेमा येतो ज्याचं नाव आहे माऊली. मला ऐकून आलं काय नाव आहे? माऊली. मला वाटतं वरचे सगळे दुःखी आहेत. काय नाव आहे? तर माऊली सिनेमा येतोय 14 डिसेंबरला, ज्याच्यामध्ये रितेश भाऊ आपले हक्काचे सुपरस्टार ते आहेत, त्यांच्याबरोबर मराठीत पहिल्यांदा पदार्पण करतायत संयमी खेर, त्या सुद्धा आहेत 2 टाळे त्यांच्यासाठी. एखादी हिरोईन पुण्यात आली तिला रिस्पॉन्स मिळाला नाही तर पुणेकर तुमचं काय, तर संयमी खेर 2 टाळ्या. आणि आपला हक्काचा सिद्धू जाधव आणि त्याच्यामध्ये एक विलनची भूमिका करणारा मी तुमचा पुणेकर जितेंद्र जोशी. तर मित्रांनो, भाऊंनी मला माहिती दिला, भाऊ आमचा आम्हाला फक्त माहीतच नाही, आम्हाला रोल सुद्धा देतात, आम्हाला सिनेमे सुद्धा देतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हिंदीत जाऊन सुद्धा मराठीची माती, मराठीच्या मातीवर पाय रोवलेला, जमिनीवर असलेला हा आमचा भाऊ, हे आमचे भाऊ, हे मराठी माणसाला हिंदीत मानाचं स्थान सुद्धा देतात. तर आता मी त्यांना माहिती देतो, भाऊ